हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल इफ यू आर न्यू टू आवर चॅनल प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल इफ यू आर न्यू टू आवर चॅनल प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल टुडे वी आर गोईंग टू लर्न यूज ऑफ शाल बी अँड विल बी इन मराठी होईल असेल याचा वापर इंग्रजीमध्ये कसा करायचा आय शाल बी क्लेव मी हुशार होईल आय शाल बी क्लेव मी हुशार होईल आय नंतर शाल हेल्पिंग व्हर्ब वापरलेले आहे वी शाल बी क्लेवर आम्ही हुशार होऊ वी शाल बी क्लेव आम्ही हुशार होऊ वी नंतरसुद्धा शाल हे हेल्पिंग व्हर्ब वापरलेले आहे ही विल बी क्लेव या ठिकाणी ही नंतर विल हे हेल्पिंग बब वापरलेले आहे ही विल बी क्लेव तो हुशार होईल शी विल बी क्लेव ती हुशार होईल शी नंतरसुद्धा विल हे हेल्पिंग बब वापरलेले आहे शी म्हणजे ती शी विल बी क्लेव ती हुशार होईल इट विल बी क्लेव ते हुशार होईल इट म्हणजे ते इट नंतरसुद्धा विल हे हेल्पिंग व वा वापरलेले आहे हे भविष्य काळामध्ये वापरलेले आहे दे विल बी क्लेव दे, दे विल बी क्लेव ते हुशार होतील दे म्हणजे अनेक वचन आहे म्हणून दे नंतर विल हे हेल्पिंग व वापरलेले आहे दे विल बी क्लेव ते हुशार होतील मधुरा विल बी रिच मधुरा श्रीमंत होईल मधुरा विल बी रिच मधुरा श्रीमंत होईल या ठिकाणी मधुरानंतर विल हे हेल्पिंग वब वापरलेले आहे आपण या व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओ छोटासाच आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आय आणि वी जेव्हा करता असतात तेव्हा शाल हे हेल्पिंग हब वापरायचे असते आय आणि वी नंतर शाल हे हेल्पिंग वर्ब वापरावे ही गोष्ट लक्षात ठेवा